नारायण तातुराणी, ईश्वर की शपथ लेता हूँ कि वाट हो धरली आम्ही स्वाभिमानाने, उगाच कोणी त्रास दिला तर देव कान शिलाने। जीवनामध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा तितक्याच आक्रमकतेनं सामना करून पुन्हा त्याच ताकदीनं उभं राहणं म्हणजे जिद्द। आणि जिद्द म्हणजे कोकणचे सुपुत्र नारायणराव राणे। आज नारायणराव राणे साहेब, कोकणचं हे नाव राज्य किंवा देशातच नव्हे तर आता जगभरात उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाले आहेत। मागची 6-7 वर्ष जर डोकावून पाहिलं आणि पुन्हा वळून समोर दिल्लीत केंद्रीय मंत्रीपदावर बसलेल्या नारायणराव राणे साहेबांकडे बघितलं तर जगताना लढायचं कसं आणि लढून जिद्दीनं कसं उभं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतं। त्याच जिद्दीने आज राणेसाहेब केवळ राज्य किंवा देशातच नव्हे तर आता आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकर्तृत्वावर जगभरात कोकणी माणसाच्या कार्यक्षमतेचं उदाहरण देण्यासाठी सज्ज झालेत। कोकण म्हटलं की आठवतात ते रसाळ आंबे, काजू, चवदार मासे, पुळ्याचा श्रीगणेश, कुणकेश्वर, भराडीन देवी आणि कोकणचा विकास म्हटलं की सर्वांच्याच डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे माननीय नारायणराव राणेसाहेब। त्यांचं कार्यकर्तृत्व आज प्रत्येकानं मान्य केलेलं आहे, म्हणूनच स्वपक्षीयच नव्हे तर विरोधी पक्षातील नेतेसुद्धा राणेसाहेबांना मानतात, त्यांचा आदर करतात। विरोधी पक्षातही त्यांच्या कोकणासाठीच्या विचारांना, संकल्पनांना तितकंच महत्त्व आहे। आज राणेसाहेब भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जगानं ज्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाला महासत्ता बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने महत्त्वाची भूमिका बजावतात, पण ही वाटचाल तितकी सोपी नव्हती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावातून कोकणी मातीतील धडाडी सोबत घेऊन राणेसाहेबांनी त्यांच्या उमेदीच्या काळात मुंबई गाठली। यश मिळवायचंच तर कष्ट हे केलेच पाहिजे याची संपूर्ण जाणीव असलेल्या राणेसाहेबांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित केलं आणि तिथून त्यांचा राजकीय झंझावात सुरू झाला। शिवसेना प्रमुखांसोबत शिवसेनेची जडणघडण करताना राणेसाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी जीवाची जोखीम लावली। आजही शिवसेनेचा खरा इतिहास मांडताना राणेसाहेबांच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण होणार नाही। आजवर राणेसाहेबांनी मुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची पदं महाराष्ट्राच्या राजकारणात भूषवली आहेत। अशावेळी साहेबांनी कोकणचा विकास करताना पक्षीय भेदाभेद कधीच केले नाहीत, तसे मापदंड लावले नाहीत। कोकणचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच हेतूनं ते सतत कार्यरत राहिले। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची किती गरज आहे हे राणेसाहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी UPA सरकारच्या कालावधीमध्ये या प्रश्नात लक्ष घातलं आणि पाठपुरावा केला। रत्नागिरी सिंधुदुर्गचे तत्कालीन खासदार आणि विद्यमान भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह साहेबांनी तत्कालीन केंद्रीय भूपृष्ठमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला, त्याप्रमाणे निधीची तरतूदही केली। राज्यातील आघाडी सरकार आणि केंद्रातील काँग्रेसप्रणित सरकारच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये या प्रश्नावर काम होत राहिलं। दरम्यान केंद्र आणि राज्यातील सरकार बदललं। 2014 सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनं महामार्ग चौपदरीकरणाचं काम हाती घेतलं। रत्नागिरीमध्ये त्याचं भूमिपूजन करताना केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाला राणेसाहेब काँग्रेसमध्ये असूनही त्यांना विशेषत्वानं निमंत्रित केलं। यावरूनच या चौपदरीकरणासाठी साहेबांनी केलेल्या पाठपुराव्याची साक्ष मिळते। विकास करताना स्थानिकांचं अस्तित्व कायम राहिलंच पाहिजे यासाठी साहेब प्रयत्नशील असतात हेच यावरून दिसलं। रत्नागिरीतील MIDC मध्ये हायड्रॉलिक शिडीद्वारे 40 मीटर उंचीवरील आग विझवता येईल अशी क्षमता असलेलं अत्याधुनिक फायर स्टेशन राणेसाहेब उद्योगमंत्री असताना उभं राहिलं। नगर परिषदांकडे त्यांची अग्निशमन यंत्रणा असते, परंतु त्याची क्षमता खूपच कमी आहे। केवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्येच औद्योगिक विकास महामंडळाच्या 7 वसाहती आहेत, मात्र त्यांना स्वतंत्र फायर स्टेशन नव्हतं। कोकणातील औद्योगिक वसाहतींची ही गरज लक्षात घेऊन उद्योगमंत्री असताना राणेसाहेबांनी हे फायर स्टेशन मिळवून दिलं। मराठा आरक्षणासाठी राणे समितीच्या माध्यमातून राणेसाहेबांनी केलेला अचूक अभ्यास दिसून येतो। राणेसाहेबांच्या प्रचंड कारकिर्दीतील कोकणाला जवळची वाटावी अशी ही काही उदाहरणं। 2014 कोकणातील राजकारणात बदल झाले।
भेदाभेदाचं राजकारण गहिरं होताना दिसू लागलं. त्यानंतर मात्र कोकणातील अनेक प्रश्न ठप्प झालेत. उत्तराच्या अपेक्षेनं तिथेच थांबलेत. इथला आंबा बागायतदार, मच्छी व्यावसायिक, सुवर्णकार, तरुण बेरोजगारांसह प्रत्येकजण अस्वस्थ आहे. भूमिपुत्र अस्वस्थ आहे. केलेल्या राजकीय बदलातून सर्वसामान्य जनतेला काहीच मिळालं नाही. अशावेळी माननीय राणेसाहेबांचं नेतृत्व सर्वसामान्यांना आश्वासक वाटतंय. हाती घेतलेला एखादा प्रश्न तडीस नेल्याशिवाय गप्प न बसणारे राणेसाहेब हेच या कोकणचे प्रश्न मार्गी लावतील हा विश्वास पुन्हा एकदा बळावू लागलाय. राणेसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास असल्यानं भारतीय जनता पक्षानं राणेसाहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय हे अत्यंत महत्त्वाचं खातं दिलंय. देशातील तब्बल 70% उद्योग या खात्याअंतर्गत येतात. यावरूनच या मंत्रालयाचा आवाका दिसून येतो. मंत्रिपदाला वर्षही होत नाही तोपर्यंत राणेसाहेबांनी अनेक महत्त्वाचे रोजगाराभिमुख निर्णय महिला आणि तरुण वर्गाला समोर ठेवून घेतलेत. ज्या विकासाला कोकण गेले काही वर्ष मुकलाय तो विकास आता साहेबांमुळे दृष्टिक्षेपात येताना दिसतोय. कोकणात पुन्हा एकदा विकासाला चालना मिळावी यासाठी राणेसाहेब सज्ज झालेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलमताई राणे, धडाडीचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे, त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि ज्यांच्यावर साहेब मनापासून प्रेम करतात, ज्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात ते त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यासोबत सदैव आहेत. अशावेळी सर्वसामान्यांचा त्यांच्याप्रती असलेला विश्वास हेच राणेसाहेबांचं बळ असून त्याच्या जोरावर कोकणात नवा उषककाल होऊन विकासाची नवी पहाट लवकरच उजाडेल असा आशावाद आता कोकणातील प्रत्येकाच्याच मनात रुजतोय. 10 एप्रिल माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस. राणेसाहेबांना या वाढदिवसानिमित्त प्रहार डिजिटलकडून उदंड आणि आभाळभर शुभेच्छा. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटण आणि बेल चिन्हावर क्लिक करा.